भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचं ठरवलं. या संदर्भात त्यांनी जीवन न्यूजला मुलाखत दिली. धनगर समाज बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन मुंबई या ठिकाणी धनगर समाजाचं भव्य दिव्य असं आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आमच्या मागण्या 3 आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. व राज्य सरकारने 30 नेमणूक केलेली आहे ती रद्द करण्यात यावी. व महाराष्ट्रातील धनगर समाजाला धनगर समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने बजेटमध्ये 4,000 कोटीची तरतूद करावी. या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. हे आंदोलन करत असताना आतापर्यंत अनेक आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये अनेक बांधव आमचे सामील होऊन त्यांनी त्याग केला. असाच त्याग आंदोलनामध्ये करावा. व महाराष्ट्रातून सर्व आंदोलकांनी त्या ठिकाणी बांधवांनी यावं आणि हा भव्यदिव्य आपलं असं हा आंदोलन करावं. आणि तसंच महाराष्ट्रातसुद्धा सर्व बांधवांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आंदोलन करावीत. तरच या राज्य सरकारला जाग येईल आणि नेता आपल्याला आणखी 100 वर्षे आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आत्तापर्यंत अनेक धनगर समाजातील नेत्यांनी आमदार खासदार मंत्री बनून ह्या धनगर समाजाला फसवलेलं आहे. परंतु मी या समाजाला स्वतःचं अफिडेविट करून दिलेलं आहे की मी स्वतः आमदार खासदार मंत्री बनणार नाही अशी शपथ घेऊन मी धनगर समाजाला अफिडेविट करून दिलं असल्यामुळं माझा कुठलाही याच्यामागे कुठलाही स्वार्थ नाही आहे. फक्त ह्या धनगर समाजाला आमच्या बांधवांना आमच्या युवक युवतींना आमच्या माया बहिणींना ह्या धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी झाली तरच आमच्या ह्या बांधवांचा विकास होऊ शकतो. मी ह्या राज्यातील धनगर बांधवांना आव्हान करतो की हा आपला यशवंत क्रांती मोर्चा या मोर्चामध्ये सर्व कानेकोपऱ्यातून वाड्या वस्त्यावरून तालुक्यातून जिल्ह्यातून यावं आणि विधानभवन मुंबई या ठिकाणी येऊन आपला राग व्यक्त करावा. व एकत्र येऊन आपण सर्वांनी मिळून आपापल्या मार्गाने या ठिकाणी यावं आणि शांततेच्या मार्गानं राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करावं.